एकनाथ शिंदे आज बोईसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विलास तरे यांच्या प्रचारासाठी मनोरमध्ये दाखल होत आहेत. हा सभा मंडप सजलेला आहे आणि लवकरच सभेला सुरुवात होणार आहे. आपल्यासोबत या सभेच्या सभेसाठी आलेले महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. काय नेमक्या आजच्या अपेक्षा आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी? तुमच्या महत्वाचं असं आहे, राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी साहेब यांनी खूप असं काम केलेलं आहे आणि महिलांमध्ये असा जोश आहे का, खरोखर सख्या भावापेक्षा पण राज्याचे मुख्यमंत्री त्यांना सख्या भावापेक्षा जास्त जवळचे वाटायला लागलेले आहेत. म्हणून आज आमच्या बोईसर विधानसभेमध्ये महिलांकडून जास्त आकर्षित आहे आणि महाराष्ट्रात शिवसेना आणि पूर्ण भगवमय महाराष्ट्र होईल असं आज मी या सभेतून माहिती देत आहे. बोईसर विधानसभेमध्ये काय वातावरण बदल होईल मुख्यमंत्री सभेनंतर? नक्कीच या बोईसर विधानसभेमध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या सभेसाठी येतील आणि विलाजी तरे साहेबांसाठी जे आज सभा आयोजित केली आहे त्या सभेसाठी ज्या लाडक्या बहिणींना संबोधित करतील त्या सभेतून 110% आम्ही सांगतो का विलाजी तरे साहेब 100% निवडून येतील आणि भगवामय वातावरण होऊन जातील आणि साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री बनवण्याची सर्व आम्ही या पालघर जिल्ह्याच्या वतीने या बोईसर विधानसभेच्या वतीने आम्ही त्यांना ग्वाही देतो. आणि तुम्हाला एवढंच सांगतो का आज जर शिंदेसाहेब येऊन गेले तर या वातावरणामध्ये खरोखर बदल होईल आणि 110% विलास तरे साहेब निवडून येतील एवढं मी तुम्हाला सांगतो. आपल्यासोबत महिला आहेत, नेमकी काही काय आहे, तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल आजच्या सभेनंतर आणि तुम्हाला काय मुख्यमंत्री निर्णयाने फायदा झालेला आहे? आमचा लाडका भाऊ आम्हाला भेटता येत आहे, खूप आनंद आहे आणि सगळ्या महिलांचा लाडका भाऊ हाच येणार म्हणजे मुख्यमंत्री म्हणून. परत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच पुन्हा येतील असा विश्वास या महिलांना आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर वातावरणात बदल होणार आहे अशी अपेक्षा या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी नाविद शेख, कॅमेरामन राजेंद्र. कोणाचा माझ्या